तरी सुद्धा या दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनांचा छडा लागला नाही, तपास लागला नाही, आजही तो लागलेला नाही. आता हा जो काही तपास लागला नाही याच्यासाठी मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना काय शिक्षा करायला पाहिजे? हे जर का तुम्ही 5-5 वर्ष सलग पूर्ण बहुमताने सरकार चालवली आणि अशा बुद्धिजीवी लोकांचे खून यांनी पाडले, त्यांचा शोध लागत नाही, यांचा एक विचार होता, हे विचारवंत एका विचाराचे होते आणि त्यांचा खून करणारे विचारवंत हे दुसऱ्या विचाराचे, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या विचाराचे होते, हे सनातनचे होते, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि तरीसुद्धा त्यांची नावं निष्पन्न होत नाहीत, त्यांना शिक्षा होत नाही, याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांना काय शिक्षा करायला पाहिजे हे आता महाराष्ट्राने ठरवायला पाहिजे. बस. जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील एक मंत्री आहेत, त्यापेक्षा ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून लोकांना अधिक परिचित आहेत. त्यांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपारी अशी टीका टिप्पणी समाज माध्यमामध्ये करण्यात आली आणि त्यास त्याने चांगल्या प्रकारे उत्तर दिले. त्याबद्दल अनेक बुद्धिवादी किडे वळवळत आहेत आणि त्यांचं म्हणणं असं की ही गोष्ट त्यांनी कायद्याने करायला पाहिजे होती, कायद्याने करायचं होतं, त्यांनी अशा पद्धतीने त्याला शिक्षा द्यायला नको होती, कायद्याने काय शिक्षा करायची ती करायला पाहिजे होती. मला या बुद्धिवाद्यांना विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये डॉक्टर दाभोळकर, गोविंदराव पानसरे, एक विचारवंत कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांना गोळ्या घालून मारण्यात आलं की आता यांचा काय मोठा गुन्हा होता, कशासाठी मारण्यात आलं, याच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रातील बुद्धिजीवी विचारवंत यांनी काय प्रयत्न केले की बाबा याचा छडा लागला पाहिजे, याचा शोध लागला पाहिजे आणि मग यांचे मारेकरी का सापडत नाहीत? कायदेशीर लढाई चालू आहे, अनेक त्यांचे कार्यकर्ते, नातेवाईक, त्यांची मुलं मुली आक्रोश करतायत, ते न्याय मागतायत, पण अजून त्या खुन्यांची पत्ता लागत नाही आहे. हे जे खुनी आहेत हे किती वर्ष आता सापडायला जातील? जवळजवळ 7 वर्ष होऊन गेली आणि मला कायद्याच्या बाजूने बोलणाऱ्यांना विचारायचं आहे की अजून किती वर्ष कायदेशीर वाट पाहायला लागेल याची. याच प्रकरणामध्ये गमतीचा भाग म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परवा राज्यपालांना भेटले. आता त्यांना राज्यपालांना भेटायला काही आमची हरकत नाही, परंतु राज्यपालांच्याकडे त्यांनी जी मागणी केली ती मागणी अशी होती की जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं. या मागणीबद्दल राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब काय जो निर्णय घ्यायचा तो घेतील, मला त्याबाबत काही बोलायचं नाही. परंतु जे देवेंद्र फडणवीस गेली 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि पूर्ण काळ त्यांच्या ताब्यामध्ये गृहमंत्रीपद सुद्धा होतं, सगळी पोलीस यंत्रणा होती,